आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी मोहोळ तालुक्यात नवीन 3 बाधित रुग्ण आढळले आहेत। आता मोहोळ तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 282 झाली आहे। उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 146 आहे। तर आजपर्यंत 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। बरे झालेल्या रुग्णांची संख्या 127 आहे। मोहोळ तालुक्याच्या या भागातून बाधित रुग्ण आढळले आहेत। पेनूर तालुका मोहोळ 1 पुरुष, वडवळ तालुका मोहोळ 2 स्त्रिया, अशा प्रकारे मोहोळ तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या आज 282 झालेली आहे। आज नवीन 3 बाधित रुग्ण आढळले आहेत आणि पेनूर आणि वडवळ या दोन ठिकाणाहून हे बाधित रुग्ण आढळले आहेत। आता मोहोळ तालुक्यातील बाधितांची संख्या 282 झालेली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेळीच सतर्क होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी SNN मराठीला सबस्क्राइब करा व वरील दिलेला मोबाईल क्रमांक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये